आपणास माहीतच आहे की आज स्वतःला पुरोगामी चेहरा म्हणून घेणारे आणि पुरोगामी मी चष्मा घातलेला आयुष्यभर असे स्वतःला बिरुदावाली ज्यांनी लावून घेतलेली आहे असे शरद पवार साहेब लालबागच्या गणेशाच्या दर्शनाला गेले होते. मला वाटतं कदाचित पहिल्यांदाच लालबागचं दर्शन त्यांनी घेतलं असेल. निवडणुका येत आहेत महाराष्ट्रामध्ये आणि आता ते धार्मिकपणा त्यांच्यामध्ये आलेला आहे त्याबद्दल मी त्यांचं स्वागत करतो. माननीय अमितजी शहा गेले 11 वर्ष 10 ते 11 वर्ष लालबागच्या दर्शनाला येत आहेत. कालच रोज भुंकणारा जो माणूस आहे त्यांनी लालबागचा राजासुद्धा गुजरातला नेतील अशा पद्धतीने अमितभाई शहा यांच्यावर टीका केली होती आणि एक प्रकारे लाखो गणेश भक्तांचं जे पूजनीय स्थान आहे लालबागचा राजा महागणपती एक प्रकारे त्याचा अपमानही केला होता. परंतु आज ते मूक गिळून का बसलेले आहेत हिंदू हृदय सम्राट शिवसेना प्रमुख माननीय बाळासाहेब ठाकरे यांचा जे स्वतःला रक्ताचा वारसा समजतात ते का गप्प बसलेले आहेत याची कल्पना महाराष्ट्रातील जनतेला त्याचं त्यांनी उत्तर देणं गरजेचं आहे. प्रभू रामचंद्रांचं मंदिर व्हावं अयोध्येमध्ये याकरता बाळासाहेबांची इच्छा होती आणि ज्यावेळी बाबरीचा ढाचा पडला त्यावेळी जर ते शिवसैनिक असतील तर मला त्याचा अभिमान आहे अशा पद्धतीचं वक्तव्य हिंदू हृदय सम्राट शिवसेना प्रमुख माननीय बाळासाहेब ठाकरे यांनी केलं होतं. परंतु जे स्वतःला विद्वान समजतात ते ज्ञानेश महाराज यांनी प्रभू रामचंद्रांचा जो अपमान केलेला आहे जो संभाजी ब्रिगेडच्या कार्यक्रमामध्ये त्याचे काही ऑडिओ आहे तो मी तुम्हाला ऐकवतोय. रोज काय देतो कपड्यात कमी कपड्यात माणूस दिसतो आपला नवरा आपला मुलगा आणि या हे भाषण छत्रपती शाहू महाराज आणि सगळी स्वामींची कृपा शरद पवार साहेब ऐकतायत शरद पवार ते तुम्ही केले काय ते असंच केलं व्हिज्युअल्स पाहिल्यानंतर तुमच्या लक्षात येईल. शाळा उभ्या केल्या नाहीत कर्जासाठी बँकाने निर्माण केल्या काय केलं काय मग जे करेल ते स्वामी करेल. कोण टीव्ही वरनं सांगते एक तो नटी आहे अशोक सरबची बायको की वरतून उडी टाकली तरी स्वामी वापरवा. आपण पहा यामध्ये पवार साहेब दिसतात तो गोपाळ बडवे नावाचा बडवा तिरथ कुंड त्याच्यानंतर दुःखची जिवारी आपला या सामाजिक धार्मिक राजकीय रोग आहे तो जाणून खातच गेला पाहिजे. या कार्यक्रमाला आणि या भाषणाच्या वेळी दस्तूर खुद्द शरद पवार साहेब आणि छत्रपती शाहू महाराज उपस्थित होते. त्या ज्ञानेश महाराजांचा त्यांना शेणात चप्पल बुडवून त्यांना हाणली पाहिजे अशा पद्धतीचं वक्तव्य प्रभू श्री रामांबद्दल त्यांनी केलेलं आहे. हिंदू समाज रामावरती प्रेम करणाऱ्या लाखो रामभक्तांच्या वतीने आम्ही त्यांचा निषेध करतो. परंतु त्या ठिकाणी बसलेल्या शरद पवारांचं काय शरद पवार सारख्यांचे आशीर्वाद असल्याशिवाय ज्ञानेश महाराज प्रभू रामचंद्रांसंदर्भात अशा पद्धतीची बेताल वक्तव्य करू शकतात का हा प्रश्न मी माननीय उद्धव ठाकरे साहेबांना विचारतोय संजय राऊत यांना विचारतोय. आपण ज्ञानेश महाराज यांच्या वक्तव्याशी निगडीत आहात का? शरद पवार त्या ठिकाणी उपस्थित आहेत. आज तुम्ही गणेशाच्या दर्शनाला जाता आणि त्यावेळी मूक गिळून गप्प बसता आपला पाठिंबा ज्ञानेश महाराज यांना होता का? जर नसेल तर तुम्ही या वक्तव्याचा निषेध का केला नाही हा सुद्धा सवाल मी पवार साहेब यांना विचारतोय. आणि अशा पद्धतीने जर वक्तव्य प्रभू श्री रामांबद्दल ज्ञानेश महाराज यांची होणार असतील
आणि मूक गिळून शरद पवार साहेब असतील आणि उद्धव ठाकरे सुद्धा पवारांच्या होमध्ये हो करत असतील, तर या सगळ्यांनी मिळून जनतेची माफी मागितली पाहिजे. केवळ निवडणुका डोळ्यासमोर आल्यात म्हणून पवारसाहेब गणपतीच्या दर्शनाला जातात आणि धार्मिकपणाचे जे ढोंग करतायत ते निषेधात्मक आहे. त्यांना हिंदू देव देवतांबद्दल अजिबात भाव नाही आहे. पवार यांच्यामुळे ज्ञानेश महाराव यांच्यासारख्या ढोंगी पुरोगामी विचारांच्या स्वतःला म्हणून घेणाऱ्या माणसांचा विरोध त्यांना बळ मिळतंय. या पाखंडी ज्ञानेश महाराव यांना जनतेतर्फे मी प्रश्न विचारतोय की जनता यांना कधीच माफ करणार नाही आणि त्यांच्या शब्दांशी त्यांच्या वक्तव्याशी शरद पवार सहमत आहेत हे दिसून येत आहे आणि या सर्व कृतीला संजय राऊत आणि उद्धव ठाकरे यांचा पाठिंबा आहे का याचं स्पष्टीकरण त्यांनी करणं गरजेचं आहे. हे बघा, आम्ही ज्ञानेश महाराव यांचा निषेध करतोय आणि आमच्या पद्धतीने त्यांचा विरोध करू, परंतु ज्या हिंदू हृदय सम्राट शिवसेना प्रमुख माननीय बाळासाहेब ठाकरे, हिंदुत्व हेच राष्ट्रीयत्व आणि हिंदू देवदेवतांचा अपमान कोणीही केला तरी मी सहन करणार नाही हे त्यांची भूमिका होती. त्यांना स्वतःच्या त्यांच्या रक्ताचा वारसा सांगणारी जी काही ढोंगी मंडळी आहेत ते पवारसाहेबांच्या मांडीला मांडी लावून बसतायत, त्यांच्याशी आघाड्या करतायत आणि ज्ञानेश महाराव यांच्यासारख्या व्यक्तींना शरद पवारांचा पाठिंबा आहे, त्यांना ह्या आघाड्या कशा टिकतात कशा चालतात हा प्रश्न मी त्यांच्यासमोर मांडलेला आहे. देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा. तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.